नको म्हणा तुमचं काय किरीट सोमय्या हे सातत्याने बेसलेस आरोप करतात. आरोप करताना भान ठेवतात. मला माहिती आहे त्यांचं गेल्या काही काळामध्ये घडलेला आहे. त्याचा अर्थ हा होतो अमरभाऊ ते बेचूक आरोप करतील, पुरावे नसताना आरोप करतील आणि सातत्यानं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि गेल्या 2 वर्षापासून शिवसेना असेल त्यांना बदनाम करण्याचं काम जे आहे ते लोकांमध्ये ते करत आहे. त्यांना पुरावे मागितले तर पुरावे देत नाही. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत जे जे आरोप केलेले आहेत त्यात ते किती सिद्ध झाले? विनाकारण लोकांना नाहक त्रास झाला, लोकांचे राजकीय करिअर संपले, लोकांमधून एक कॉलेज राजकारण्यांवरचा जो विश्वास आहे तो सुद्धा कमी करण्याचं काम यांच्या खोट्या बोलण्यामुळे आणि त्यामुळे शेवटी कुठेतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे. तुमच्याकडे पुरावे असेल तर जरूर करा. तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई करण्याच्या ज्या गप्पा करता त्या करा, मग त्याच्यात पक्ष येत नाही, मग सगळ्याच लोकांच्या संदर्भामध्ये हे केलं पाहिजे. पण ते तसं करत नाहीत. यांनी अनेक वेळा अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप केले, त्यावेळी त्यांच्याकडे 200 कंपन्या, त्यांच्याकडे 225 कंपन्या अशा अनेक प्रकारच्या आरोप केले. त्यातला कुठलाही सिद्ध झाला नाही. युजीच्या संदर्भामध्ये या देशाचे जज यांनी सांगितलं की मी 7 वर्ष 11 ते 7 बसून राहिलो पण एक साधा पुराव्याचा चिपरा यांनी दिला. काय झालं त्या केसमध्ये? घडीमोडी असतील, राजीव असतील, ते 2-2 वर्ष तुरुंगात राहिले. आता स्वतः भुजबळ साहेब हे निर्दोष सुटले, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा यांनी अशा प्रहार उठवला होता. प्रत्यक्षामध्ये काय झालं हे सगळ्या लोकांसमोर आहे. आणि त्या दिवशी यांनी कहर केला आणि माझ्यासोबत चर्चा करत असताना स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसला सुद्धा 20% वाटा मिळतो, शिवसेनेला 30%, राष्ट्रवादीला 30%. मी त्यांना म्हटलं तुम्ही पुरावा द्या. त्यांनी नंतर काहीच बोलले नाही, ते फोन कापून निघून गेले त्याच्यातून. त्यामुळे मी हा दावा दाखल करत असताना एक क्रिमिनल पिटिशन पण फाईल केलेली आहे दंडाधिकाऱ्यांकडे आणि न्यायदंडाधिकाऱ्यांकडे आणि एक सिव्हिल अप्लिकेशन केलेली आहे ती सिनियर सिनियर डिव्हिजन आहे. त्याच्यामध्ये आम्ही हेच म्हणतो की यांना आपण समज ऐकून आम्ही सांकेतिक स्वरूपामध्ये 2 कोटीचा दावा करताय. 2 कोटी ह्या चलनामध्ये नाही, त्यामुळे आम्ही 1 रुपयाचा दावा केलेला आहे. आणि अशा पद्धतीच्या सर्व गोष्टींना खोट्या नाट्या आरोपांना आळा बसावा आणि किरीट सोमय्यांना